मतदारसंघातल्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मताच्या रूपाने ज्या आशीर्वादाच्या रूपाने जे मला मतदान केलं आणि त्यांच्या आशीर्वादामुळं मला या ठिकाणी एक मोठा घवघवीत असा यश संपादन झालेलं आहे, विजय प्राप्त झाला आहे। त्याबद्दल वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो। एकंदरीत जे आपले एक्झिट पोल आलेले होते त्या संदर्भात मग अनेक ठिकाणी जे भाजपची पिछाडी झाली, वर्ध्यात देखील भाजपचाच एक्झिट पोल दाखवला गेला होता, मात्र इथे देखील पिछाडी झालेली आहे। जवळपास 76,000 लीड आतापर्यंत तुम्हाला आहे, 26वी फेरी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे, काय सांगा? ज्या वेळेला एक्झिट पोल डिक्लेअर करण्यात आलेले होते आणि प्रत्येक एक्झिट पोलमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्ष विजयी होईल असं एक्झिट पोलचं भाकीत हे वर्तवण्यात आलं होतं, परंतु ज्यावेळेला आपले प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला एक्झिट पोलच्या संदर्भामध्ये विचारलं होतं, त्याचवेळेला मी सांगितलं होतं की यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा फडकणार आहे, त्याचबरोबर इंडिया आघाडीचा झेंडा या वर्धा लोकसभा मतदारसंघावर फडकणार आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातून माझा विजय म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, इतकं स्पष्टपणे मी माझ्या विजयाचा बद्दल सर्व मीडियाला आणि सर्व लोकांना आश्वस्त केलं होतं आणि आज मी जो विश्वास दाखवला होता तो विश्वास या निमित्तानं खरा ठरला आहे हे आपण सर्व लोक याचे साक्षीदार आहात। विजयाचं सूत्र नेमकं काय होतं तुमचं? माझ्याकरता तर चिन्ह अतिशय नवीन होतं, म्हणजे काल पक्षामध्ये प्रवेश झाला, दुसऱ्या दिवशी मला तिकीट डिक्लेअर झाली आणि संपूर्ण वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये हे नवीन चिन्ह पोहोचू नये आमच्या सर्वांच्या समोरचं आव्हान होतं, परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी सलाम करतो की माझं चिन्ह आणि मला घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जे जीवाचं रान केलं, दिवस रात्र एक केले, रक्ताचं पाणी केलं, त्यामुळं हे शक्य झालं आणि त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांचा। वर्धा मतदारसंघात शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हावर उभे असलेले अमर काळे हे मोठ्या मताने जे आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय झाले आहे। अमर काळे स्वतः जे आहे या उत्सवात पोहोचले आहे, तुम्ही अनुसया मंगल कार्यालय या ठिकाणी मोठा उत्सव सुरू आहे, अमर काळे यांच्याशी सुद्धा आपण बातचीत केली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, हा विजय कुणाचा कसा झाला त्याच्याबद्दल बी आपण सविस्तर माहिती अमर काळेची घेतली आहे। वर्धा जिल्ह्यात एकूणच शरद पवार यांची तुतारी वाजली असंच म्हणावं लागेल। रामदास तळस यांची जी तिसऱ्यांदा जे विजयाची हॅट्रिक होती ती चुकली आणि राष्ट्रवादीच्या अमर काळेने मोठा विजय हा वर्धा जिल्ह्यात प्राप्त केलेला आहे।